नमस्कार। ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या, मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर। महाराष्ट्र राज्यातील मातंग समाजावर झालेल्या अमानवीय अन्याय अत्याचारित प्रकरण CBI मार्फत अत्याचारी घटनांची चौकशी करा। मातंग समाजातील पीडित कुटुंबांना न्याय मिळावा, वेगवेगळ्या घटनांमधील गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी सर्व प्रकारच्या अत्याचाराच्या केसेस जलदगती न्यायालयात चालवाव्या, यासंदर्भात आज मातंग आक्रोश मोर्चाच्या वतीने एका मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। तलावपाळी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली। यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आलं, त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अधिक कडक करावा, त्याचप्रमाणे संविधानाच्या 9व्या सूचित त्याचा समावेश करावा, भारतीय संविधानाचा अपमान करून त्याच्या प्रति जळणाऱ्यांना फाशी द्यावी, या आणि इतर मागण्या यावेळेस करण्यात आल्या। गेल्या 4-5 वर्षात मातंग समाजावर बहुसंख्य अन्य अत्याचार व्हायला लागले। जसं लातूरमध्ये तुम्ही बघणार तर जवळजवळ 100 कुटुंबांना गावाच्या बाहेर काढलं, जळगावमध्ये तुम्ही बघणार तर साध्या विहिरीमध्ये पोहायला गेला म्हणून त्याला नाही तसं ते उघडं नागडं करून त्या दोघांना मारलं, इतरांना सोडण्यात आलं। कालची गोष्ट, एक मरसाळा नावाच्या मुलाचं भर रस्त्यावर भर दिवसा मर्डर करण्यात आली। हे कुठेतरी थांबायला पाहिजे, सरकारने कुठे दखल घ्यायला पाहिजे। या जातीवादी लोकांना जास्त ताकद आली आहे, सत्तेचा माज आलाय, हा कुठे उतरला पाहिजे, म्हणून आम्ही आंदोलन घेऊन सरकारचा निषेध आणि आमच्या समाजाची बाजू मांडण्याचा मी प्रयत्न करतो। ठाणे शहरात पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे ठाणेकर नागरिक त्रस्त असताना आणि प्रशासन या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करत असताना दुसरीकडे वाहतूक पोलिसांनी आता स्वतःच या संदर्भात पुढाकार घेतला आहे। खारेगाव परिसरामध्ये रेती सिमेंट मिश्रित माल वाहतूक चालकाला विनंती करत स्वतः कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी फावड्याच्या सहाय्याने हे खड्डे बुजवायला सुरुवात केली। ठाण्यातील खारेगाव टोल नाक्यावर नेहमीच्या वाहतूक कोंडीला कारण ठरलेल्या खड्ड्यांना बुजवण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांनीच पार पाडली। पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांना होणारी अडचण लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी स्वतः हे खड्डे बुजवले आणि समाजापुढे एक आदर्श निर्माण केला। दररोज होणारे अपघात आणि त्यामुळे नागरिकांचे जाणारे जीव, यामुळे वाहतूक पोलिसांनी आत्तापर्यंत 3 वेळेस अशा प्रकारचे हे खड्डे बुजवले आहेत। शिळफाटा, मुंब्रा बायपास रोड आणि आता खारेगाव टोल नाक्यावर पोलिसांनी हे खड्डे बुजवून आपलं कर्तव्य पार केलं आहे। गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर केरळ राज्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आता मदतीची गरज निर्माण झाली आहे। पूर जरी ओसरलेला असला तरी आता पुरानंतरची भयावह परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे, त्यामुळे आजही इथे मदतीची मोठ्या प्रमाणात गरज आहे। नेमकी ही गरज लक्षात घेऊन पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे, खासदार श्री श्रीकांत शिंदे आणि रेड क्रॉस सोसायटी आणि वागळे इस्टेट डॉक्टर्स असोसिएशनच्या सहकार्याने 50 टन मदत ही केरळ परिसरातील नागरिकांना देण्यात येणार आहे। यामध्ये औषधं, गोळ्या, इंजेक्शनं आदी वैद्यकीय साहित्य तसंच तांदूळ, डाळ, साखर, बिस्किटांचे पुडे, ब्लँकेट, साबण आदी खाद्यपदार्थ देखील आता केरळला रवाना झाले आहेत। स्वतः पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे हे देखील शुक्रवारी म्हणजे आज केरळला रवाना होणार असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली। बेघर झालेली लोक हजारो लाखोंच्या संख्येने आहेत आणि हे सगळं विचारात घेऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार या ठिकाणी केरळवासियांना कपडे म्हणजे चादर, ब्लँकेट, लुंगी, टॉवेल, महिला भगिनींसाठी देखील ड्रेस, साबण, डिटॉल, औषधं आणि अन्नधान्य या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाठवण्याचं काम ठाण्यातून जिल्ह्यातून आपल्या आपण करतोय। ठाणे महानगरपालिकेतील कार्यसम्राट माजी नगरसेविका महेश्वरी तरे यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। आपल्या कार्यकर्तृत्वाने प्रभाताचा काया पालट करणाऱ्या माननीय महेश्वरी तरे यांना पुनश्च एकदा माजी नगरसेवक श्री संजय तरे, शिवसेना उपनेते श्री अनंत तरे यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा।
दीप लाविता खंड देवा पुढती दिव्यास पाहून लक्ष्मी येते घेऊन सात्विक शांती पितांबरी दीपशक्ती तीळ तेलाचाच लावा देवांपुढे दिवा कमी तेलात काजळीशिवाय अधिक प्रकाश मिळवा बॅरॉनचा गणेशोत्सव दसरा आणि दीपावली निमित्त धडाकेबाज सेल. अहो सेल कसला? महासेल. महासेल हो, 50% महासेल. इथे मिळेल ब्लेझर सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट, फॉर्मल्स, पार्टीवेअर शर्ट आणि ट्राउझर्सच्या असंख्य व्हरायटीज. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 9619685353. मेन्स वेअरचा सरताज बॅरॉन मेन स्टुडिओ. फॅशन मीन्स बॅरॉन, फॅशन मीन्स बॅरॉन, मेन्स वेअर की जी जान, बॅरॉन बॅरॉन बॅरॉन. संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः खदा खदा हसायला लावणारा अभिनेता म्हणजे विजय चव्हाण. विजय चव्हाण यांची वयाच्या 63 वर्षी अखेर या जगाच्या रंगभूमीवरून एक्झिट झाली आहे. विजय चव्हाण हे 1985 नाट्य आणि चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत आहेत. 350 जास्त मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. मोरूची मावशी, श्रीमंत दामोदरपंत या आणि इतर सारख्या असंख्य व्यावसायिक नाटकांच्या माध्यमातून त्यांनी लाखो प्रेक्षकांना त्यांची दुःख विसरायला भाग पाडले. विजय चव्हाण हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. काल त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर मुरुंडच्या फोर्टीज इस्पितळात त्यांना दाखल करण्यात आलं. मात्र तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. मात्र अखंड हास्याचा धबधबा अशा प्रकारचं वर्णन हे विजय चव्हाण यांचं करता येऊ शकतं. त्यांची मोरूची मावशी आजही महाराष्ट्रामध्ये कुणीही विसरू शकणार नाही. ज्यावेळेस रंगभूमीवर ते टांग टिंग टिंग हे गाणं साकार करायचे त्यावेळेस तर संपूर्ण रंगभूमी ते अक्षरशः डोक्यावर घेत असत. बघ्या संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांनी हसायला शिकवलं त्या विजय चव्हाण यांच्या मोरूच्या मावशीमधलं हे गाणं. मारुतीच्या बिंबीत शिरला पायी भुंगा, टांग टिंग टिंगाक, टांग टिंग टिंगाक, टांग टिंग टिंगाक तुम, टांग टिंग टिंगाक, टांग टिंग टिंगाक, टांग टिंग टिंगाक तुम. आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा, टांग टिंग टिंगाक, टांग टिंग टिंगाक, टांग टिंग टिंगाक तुम, टांग टिंग टिंगाक, टांग टिंग टिंगाक, टांग टिंग टिंगाक तुम. रावणाच्या दाढीला किती केस सांगा, चौकटच्या राणीला इतपिकता इंगा, कांद्याची राणी खाली टुणग्याची पिंगा, पिंगा ग बाई, पिंगा ग बाई, पिंगा ग बाई, पिंगा, पिंगा ग बाई, पिंगा ग बाई, पिंगा ग बाई, पिंगा. Tang ting ting ak tang ting ting ak tang ting ting ak tum, tang ting ting ak tang ting ting ak tang ting ting ak tum, tang ting ting ak tang ting ting ak tang ting ting ak tum.
श्रीमा स्नेहदीप शाळेमध्ये आज मतिमंद मुलांच्या रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी खास मतिमंद विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात ठाणे शहरातील विविध सुप्रसिद्ध विद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी झाले होते. समाजापासून वेगळे पडलेल्या मुलांना समाज प्रवाहात आणून त्यांचं जीवन सुसह्य आणि विकसित व्हावं या दृष्टिकोनातून समाज प्रबोधनाच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी श्रीमा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या प्रिन्सिपॉल स्नेहदीपच्या प्रिन्सिपॉल आणि विविध शाळातील शिक्षक शिक्षिका नागरिक आणि पालक सहभागी झाले होते. रक्षाबंधनाच्या या कार्यक्रमामध्ये ज्यावेळेस हे विद्यार्थी सहभागी झाले त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा अवर्णनीय अशा प्रकारचा आनंद दिसून येत होता. अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना देखील अतिशय सकारात्मक ऊर्जा मिळत असते आणि त्या माध्यमातून त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मुख्य प्रवाहामध्ये आणता येतं. या दृष्टिकोनातून अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं असं यावेळेस सांगण्यात आलं. ये प्रोग्राम हम 22 साल से ऑर्गेनाइज कर रहे हैं और ये करने में हमें बहुत खुशी होती है क्योंकि ये ऐसा प्रोग्राम है जहाँ पे रेगुलर बच्चे और हमारे जो स्पेशल बच्चे हैं इनका इंटीग्रेशन बहुत होता है और एक दूसरे को समझने में बहुत उनको इसमें एडवांटेज आता है और ये बच्चे अपने आप को भी इनके साथ घुल मिल के बहुत खुश हो जाते हैं. आणि गायली आणि परफॉर्म काय केलं तू? डान्स केला. फुलुका दारुका. आणि तुला हे राख्या कोणी कोणी बांधले? तुला दोन राख्या बांधल्या. कोणी कोणी बांधले? एक आणि दोन राखी बांधले. हा श्रीमा मध्ये आम्ही येऊन रक्षाबंधन मनवला हा खूप खूप चांगला एक्सपिरियन्स होता. आम्ही बाहेर आलो, आम्ही नवीन लोकांना भेटलो, इंटरॅक्शन केलं आहे आणि नवीन लोकांना भेटलो, राख्या बांधल्या, आम्ही चॉकलेट दिले, खूप चांगलं वाटलंय. यावेळेस या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर केले. सादर करीत आहोत एक झलक. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. पाऊस पाऊस पाऊस, पावसात भिजण्याची सगळ्यांनाच हौस, पण ही हौस जर का तुम्हाला पूर्ण करायची असेल तर तुम्ही सुदृढ आणि निरोगी असणं गरजेचं आहे. त्यासाठी पावसाळ्यात काळजी घ्या आणि पाणी उकळून द्या. आणि एवढंच नाही तर बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका, तेवढं माहिती आहे मला. आणि घराच्या आजूबाजूला किंवा घरातील कुंड्यांच्या खालील प्लेट्समध्ये पाणी साचू देऊ नका. आपल्या घरात डास होणार नाही त्याची काळजी घ्या. ही सगळी काळजी घेतल्यास तुम्हाला डेंग्यू, मलेरिया, कॉलरा यासारखे आजार अजिबात होणार नाही. आणि हा त्याहून महत्वाचं, डेंग्यू, मलेरिया, कॉलरा यासारख्या आजारांची लक्षणं असलेला रुग्ण जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला आढळला तर तुमच्या जवळच्या महानगरपालिकेच्या रुग्णालयात त्याबद्दल त्वरित माहिती द्या. निरोगी राहूया, मज्जा करूया आणि सगळे एकत्र गाऊया, ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पावसाला मोठा. गणेशोत्सवाचा सण आता अवघ्या 3 ते 3.5 आठवड्यांवर येऊन ठेपला आहे.
आणि अशातच थर्माकोलवर बंदी घातल्या कारणाने आता डेकोरेशन काय करायचं असा प्रश्न जर आपल्याला पडलेला असेल तर त्यासाठी हेरंब आर्ट्स हे एकमेव परफेक्ट उत्तर असू शकतं. गेल्या 21 वर्षांपासून इको फ्रेंडली गणेश मखरं बनवण्याचा हातखंडा हेरंब आर्ट्सकडे आहे. अनेक विविध प्रकारच्या डिझाईन्स हेरंब आर्ट्स गणेशप्रेमींसाठी उपलब्ध करून देत असतं. गेल्या 21 वर्षांमध्ये केवळ चटई आणि बांबूच्या काड्या या माध्यमातून अत्यंत उत्तमोत्तम अशा प्रकारच्या गणेश मखरं हेरंब आर्ट्सच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यंदा देखील अशाच प्रकारे वैविध्यपूर्ण आणि अत्यंत देखणे अशा प्रकारचे मखरं घेऊन हेरंब आर्ट्सचे श्री कैलाश देसले हे ठाणेकरांच्या सेवेमध्ये रुजू झाले आहेत. यंदा ICICI बँक गजानन महाराज मठाजवळ ही हेरंब आर्ट्स संस्था उभारण्यात आली आहे आणि या ठिकाणी वैविध्यपूर्ण अशा प्रकारची गणेश मखरं उपलब्ध असल्याचं श्री कैलाश देसले सांगतात. नेहमीप्रमाणे हेरंब आर्ट्सने यावर्षीसुद्धा श्री गणेशासाठी इको फ्रेंडली मखर आणले आहेत. गेले 21 वर्ष आम्ही हे इको फ्रेंडली मखर बाजारात आणतो आहे आणि ह्या वर्षी थर्माकॉल जे बंद झालेलं आहे त्याला पर्याय म्हणून अजून लोकांची ह्या मखरला मागणी वाढलेली आहे आणि हे मखर तुम्ही 2 ते 3 वर्ष 4 वर्ष वापरू शकता, म्हणजे तुम्हाला कंटाळा येईपर्यंत हे मखर वापरू शकता. दुसरी गोष्ट, हे बांबूच्या चटयांपासून लाकडी फ्रेम आणि कागदी फुलं ह्याच्यापासून हे सगळे बनवलेले आहेत आणि ह्यांची साधारणतः किंमत जी आहे ती 1000 पासून तर 5 ते 6 हजारापर्यंत याची किंमत आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडदेव स्टेडियम, शॉप नंबर 16, खड्डन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.